वेलकम अगेन डिपार्टमेंट ऑफ जूलॉजी गोपालकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापुर। प्रीवियस प्रैक्टिकल मध्ये पहा की आपण त्याच्यामध्ये फाइलम निडारिया किंवा सिलेंट डेटा बघितलेलं, त्याचं क्लासिफिकेशन, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचबरोबर त्याच्यामधले एनिमल जे आहेत त्याचं एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघितलेलं। ओके, त्यानंतर नेक्स्ट फाइलम आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे फाइलम प्लॅटी हेल्मेंथिस। ओके, प्लॅटी हेल्मेंथिस मीन्स, आता हा जो वर्ड आहे त्या वर्डमध्ये दोन वर्ड आहे, प्लॅटी मीन्स फ्लॅट, हेल्मिंथ्स मीन्स वॉर्म, म्हणून त्याला फ्लॅटवर्म म्हटलं जातं। ओके, त्याचे पहिल्यांदा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, क्लासिफिकेशन बघूया आणि मग त्यामध्ये असणारे एनिमल्स। ओके, तर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट बॉडी असते, डॉर्सोव्हेंट्रली फॅटन म्हणजे वरून आणि खालून ही फ्लॅट झालेली असते, फ्री लिव्हिंग काही आहेत ते फ्री लिव्हिंग आहेत, काही ट्रिप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे तीन जर्म लेयर्स असतील, एक्टोडर्म, एंडोडर्म, मिसोडर्म, सिलोमेट म्हणजे सिलोम प्रेझेंट आहे, आणि सम आर एंडोपॅरासाइट म्हणजे दुसऱ्यांच्या बॉडीच्या आतमध्ये राहणारे एनिमल आहेत। फॉर द फर्स्ट टाईम इन द एनिमल किंगडम द हेड रिजन डिफायनेट ऑर्गन सिस्टीम, म्हणजे आता ह्याच्या अगोदरचे पहा, पोरीफेरा बघितला आपण, सिलेंट्रेटा आहे, तर त्या एनिमल्समध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम किंवा नर्वस सिस्टीम अशा डेव्हलप झालेल्या नव्हत्या, पण ह्या मधले जे एनिमल्स आहेत पहिल्यांदा त्याच्यामध्ये इव्हॉल्युशनमध्ये ह्या सिस्टीम प्रेझेंट झालेले आहे। ओके, त्याच्यामध्ये माउथ प्रेझेंट असतं पण ॲनस जे आहे ते ॲनस ॲबसेंट असतं। ओके, त्यामुळं इंजेशन आहे माउथद्वारे होतं आणि इजेशन जे आहे थ्रू द जनरल बॉडी सर्फेस। एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी एक्सक्रिटरी सिस्टीम प्रेझेंट आहे। ओके, दीज आर मोस्टली बायसेक्शुअल आहेत अँड फर्टिलायझेशन इज इंटरनल होतं बॉडीच्या आतमध्ये। आता हा जो फायलम आहे, दिस फायलम इट इज डिवायडेड इंटू द थ्री क्लासेस, तीन क्लासेस आहेत, ड्युबीफोरा, त्यानंतर ट्रमॅटोडा आणि सिस्टोडा। त्यानंतर आपण ह्याचं क्लासिफिकेशन बघूया। ओके, तर याच्यामध्ये किंगडम एनिमालिया, फायलम प्लॅटी हेल्मेंथिस, क्लास सिस्टोडा आणि त्यातला एकच एनिमल आपल्याला आहे तो म्हणजे टेपोवॉर्म। ओके, आता ह्या टेपोवॉर्मचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण ह्याच्यामध्ये बघायचे आहे ना। द टेपोवॉर्म की ज्याला मराठीमध्ये पट्टकृमी म्हटलं जातं पा, हे तुम्ही ऐकून असेल की जे वेगवेगळे, तर त्याला पट्टकृमी म्हटलं जातं। ओके, हा मोस्टली जे काही इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे, ओके, त्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ह्युमनला इन्फेक्ट करणारा हा ऑर्गे पॅरासाइट आहे। ओके, तर ह्याची जी बॉडी जर आपण बघितली, बॉडी कशी आहे, डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅट म्हणजे वरून आणि खालून अशी फ्लॅट आहे। ओके, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे असे सेगमेंट्स आहेत पहा, नाउ दॅट सेगमेंट्स आर कॉल्ड ॲज द ग्लॉटिड्स, त्यांना ग्लॉटिड्स म्हटलं जातं। ओके, आता हा मोस्टली एंडोपॅरासाइट ऑफ अ इंटेस्टाईन ऑफ द मॅन, ह्युमन जे आहे त्या ह्युमनच्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात। बॉडी रिबन लाईक आहे म्हणजे जशी रिबन असते त्या पद्धतीनं, आणि बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, एक आहे ते म्हणजे हेड, नंतर खालचा पार्ट आहे तो म्हणजे इट इज द नेक रिजन, हा नेकचा रिजन आहे। ओके, त्यानंतर खालचा जो पार्ट आहे तो म्हणजे इट इज नोन ॲज द जे स्ट्रोबिला त्याला म्हटलं जातं किंवा ग्लॉटिड्स म्हटलं जातं। आता ते ग्लॉटिड्स जे आहेत जे नेकच्या रिजनकडे आहेत, हे इट इज द इनमॅच्युअर म्हणजे त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा रिप्रोडक्टिव्ह पार्ट तयार झालेले नसतात, त्याच्या खाली जे आहेत ते म्हणजे मॅच्युअर ग्लॉटिड्स म्हटलं जातं, मॅच्युअर सेगमेंट जे आहेत। ओके, की ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तयार झालेली असते, आणि त्याच्या पुढचे जे शेवटचे आहेत इट इज नोन ॲज अ ग्रॅव्हिड प्रोग्लॅटिड्स। ग्रॅव्हिड प्रोग्लॅटिड्समध्ये फक्त त्याच्यामध्ये एग्स तयार झालेले असतात, आणि ते एग्स हे थ्रू द फिसेसद्वारे रिलीज केले जातात। आता जे फिसेस आहे, इफ दॅट फिसेस इट इज इट बाय द पिग जो आहे, पिगनं ते फिसेस खाल्लं की ज्याच्यामध्ये एग्स प्रेझेंट आहे, तर ते एग्स त्या पिकच्या बॉडीमध्ये जातात, त्याची डेव्हलपमेंट होते, तिथं लार्वा तयार होतो, त्याला क्रायसोनोमस लार्वा, तर तो जो लार्वा आहे तो लार्वा हा मसल्समध्ये येतो, आणि ते मसल जे आहे ज्यावेळी ह्युमन इट करत असताना जर अनकुक्ड कंडिशनमध्ये जर असेल, कुक व्यवस्थित झालेलं नसेल, तर त्यावेळी त्याचं इन्फेक्शन हे डायजेस्टिव्ह सिस्टीमला परत होऊ शकतं। ओके, तर आता याच्यामध्ये पहा की जे हेडचा रिजन आहे, हेडचा रिजन जर आपण बघितला, इट इज द राऊंडेड असतं, ओके, बरोबर सेंटरला देअर इज द माउथ, आणि माउथच्या साईडला जो मस्क्युलर बँड आहे इट इज नोन ॲज अ रोस्टेलम, आणि रोस्टेलम
जे आहे त्याच्या इथे देर इज प्रेझेन्स ऑफ हुक्स. ओके, अटॅचमेंटसाठी असं हुक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. हेडचा जो रिजन आहे त्या हेडच्या रिजनमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ द सकर्स, म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचं जे लायनिंग आहे, म्हणजे छोटं आतडं जे असतं त्याच्या लायनिंगला अटॅच होण्यासाठी इथं सकर्स प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये खाली नेक सुरू होतं, नेकच्या रिजनपासून तिथे देर इज द फॉर्म द सेगमेंट्स. आता हे सेगमेंट्स किती असतात, ते 700 ते 900 सेगमेंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर 4 सकर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, 28 ते 32 हुक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, आता नेकच्या खालीचा जो इनमॅच्युअर रिजन आहे त्या इनमॅच्युअर रिजनमध्ये डिव्हायडेशन होत असतं, म्हणजे तिथे नवीन नवीन सेगमेंट तयार होतात आणि ते खाली ट्रान्सफर केले जातात. ओके, मॅच्युअर सेगमेंट कंटेन फुल्ली डेव्हलप्ड हर्मॅपोडाइट जनरेटर. हर्मॅपोडाइट म्हणजे दोन्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ते दोन्हीसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, आता जर इन्फेक्शन जर झालेलं असेल तर काय होऊ शकतं, कुठले कुठले त्याच्यामध्ये डिसीजेस दिसतात, ॲनिमिया. ओके, म्हणजे थकवा वगैरे, ॲनिमिया, ऑक्सिजन लेवल कमी होतं, इओसिनोफिलिया, डायरिया, हिमोरेज म्हणजे ब्लिडिंग होणं, अबडोमिनल पेन, पोटामध्ये दुखायला लागतं, नॉसिया किंवा मळमळणे वगैरे अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसायला लागतात. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट फायलम पाहायचा आहे, तो म्हणजे फायलम ॲनिलिडा. ओके, तर ह्या ॲनिलिडाचं, ॲनिलिडा हा जो ग्रीक वर्ड आहे त्याच्यामध्ये ॲन्युलस मन्स रिंग्स. ओके, त्याच्या बॉडीवरती रिंग्स असतात. ओके, आणि लिडा मीन्स वर्म्स, की असे वर्म्स किंवा इन्सेक्ट की ज्याची बॉडीवरती सेगमेंट आहेत किंवा रिंग लाईक स्ट्रक्चर बॉडी आहे, तर ॲनिलिडा म्हटलं जातं. म्हणून त्यांना रिंगवर म्हटलं जातं कॉमनली. त्याचं क्लासिफिकेशन आपण बघूया. ॲनिलिडा युकॅरियोटिक किंगडम ॲनिमालिया. ओके, युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर विदाउट सेल वॉल. फायलम ॲनिलिडा रिंगवर्म आहे किंवा रिंग किंवा सेगमेंटेड वर्म म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये 3 क्लास आहेत. क्लास पॉलिसिटा, ओके, ॲफ्रोडाईट आणि नेरिस, हे दोन ॲनिमल त्याच्यामध्ये बघायचे आहेत. त्यानंतर क्लास ओलिगोसिटा, की ज्याच्यामध्ये अर्थवर्म, ओके, अर्थवर्म पाहायचा आहे. त्यानंतर हिरुडिनारिया, की ज्याच्यामध्ये लीच आहे. अशा पद्धतीनं 4 ॲनिमल्स, म्हणजे ॲफ्रोडाईट, नेरिस, अर्थवर्म आणि लीच. ओके, हे 4 ॲनिमल त्यामध्ये बघायचे आहेत. ओके, तर पहिल्यांदा आपण त्याचं जे जनरल कॅरॅक्टरिस्टिक्स आहे ते जनरल कॅरॅक्टरिस्टिक्स बघूया. ओके, द जनरल कॅरेक्टर ऑफ द फायलम ॲनिलिडा. आता ॲनिलिडा जे आहेत मोस्टली ॲक्वॅटिक असतात, फ्रेश वॉटर किंवा मराईन, टेरेस्ट्रियल आहेत, बरोईंग म्हणजे जमिनीमध्ये राहणारे, सेम फाउंड इन अ मॉइस्ट सॉईल, जिथं मॉइस्ट सॉईल असतं, मॉइस्ट म्हणजे ओलसर माती जिथं असते तिथं. त्यानंतर बॉडी इलॉंगेटेड व्हर्मी फॉर्म, बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी जी आहे, व्हर्मी फॉर्म म्हणजे वर्म लाईक असते, बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे जर बॉडीचा हा पार्ट जर आपण केला किंवा बॉडीमधून इमॅजिनरी ॲक्सिस जर काढले तर दोन्ही पार्ट काय होतात, सेपरेट होतात, म्हणजे एकसारखे सेपरेट होतात. ॲनिमल आर मेटामेरिकली सेगमेंटेड, बॉडीच्या वरती असे भरपूर सेगमेंट प्रेझेंट आहेत. एक्सटर्नल सेगमेंटेशन ड्यू टू ट्रान्सवर्स ग्रुप, बाहेरच्या साईडला आपल्याला सेगमेंट दिसतात आणि तिथं असा खड्डा असल्यासारखं दिसतं, पण फक्त हे बाहेरच नाही आहेत तर इंटरनल सेप्टमसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. बॉडी वॉल इज कंपोज, आता बॉडी जी आहे, बॉडी वॉल जी असतं किंवा स्किन जी आहे, त्या स्किनमध्ये दोन टाईपचे मसल्स आहेत, एक लॉन्जिट्युडनल मसल आणि सर्क्युलर मसल प्रेझेंट असतात. डिप्लोब्लास्टिक आहे, सुलोमेट आहेत. त्यानंतर रिस्पिरेशन बॉडी सर्फेसद्वारे होतं, सर्क्युलेशन वेल डेव्हलप्ड आहे, क्लोज टाईपचं आहे. ब्लड रेड इन कलर असतं किंवा हिमोग्लोबिन असल्यामुळं. एक्सक्रिशन्स करण्यासाठी स्पेशल टाईपच्या सेल्स आहेत, त्याला नेफ्रिडिया म्हटलं जातं. लोकोमोशन करण्यासाठी वेगवेगळे स्ट्रक्चर आहे, सिटी, पॅरापोडिया किंवा सकर्स, ते आपण पुढे बघूया ते काय आहेत. सक्सेस आर काहीमध्ये सेपरेट आहेत, काहीमध्ये युनायटेड आहेत. तर त्याचे 3 क्लासेस आहेत, पॉलिकायटा, ओलिगोटायकायटा, हिरुडिनारिया, आर्की ॲनिलिडा. ओके, हे 4 क्लासेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ह्यामध्ये पहिला ॲनिमल आहे तो म्हणजे ॲफ्रोडाईट. ओके, ॲफ्रोडाईट इट इज नोन ॲज द सी माऊस, त्याला सी माऊस म्हटलं जातं. मराईन आणि बरोईंग आहे, म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये असतो. बॉडी शॉर्ट आणि ब्रॉड असते. बॉडी शेप जर बघितला, ओव्हल आणि डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन बॉडी आहे. आता व्हेंट्रल सर्फेसला फ्लॅट अँड सेगमेंटेड बॉडी आहे. त्याच्या बॉडीच्या सर्फेसवरती पहा किंवा मार्जिनल साईडला जर आपण बघितलं तर तिथं मुवमेंट होण्यासाठी असे छोटे छोटे एक्सटेन्शन्स आहेत. इट इज नोन ॲज द सिटी, त्यांना सिटी म्हटलं जातं. आणि सिटीचा उपयोग आहे क्रिपिंग, म्हणजे जे काही एखादा सर्फेस असेल, सबस्टॅटम असेल, त्या सबस्टॅटममध्ये चालण्यासाठी त्याच्यामध्ये केलं जातं किंवा मुवमेंटसाठी केलं जातं. ओके, त्यानंतर हेड रिजन जो आहे
एंथेरियर पार्टला आहे की जिथं बरोबर सेंटरला माउथ असतं, माउथच्या साईडला देर इज प्रेझेन्स ऑफ द टेंटॅकल्स, तिथं टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत आणि दोन साईडला लाँग एक्सटेन्शन आहेत, इट इज नोन ॲज द पाल्प. ओके, पाल्पचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे सेन्सेशन. ओके, सेन्सेशन करणं किंवा टेक्टाईल टेंटॅकल जे आहेत ते सुद्धा सेन्सेशन करतात. ओके, ना देर इज द मॉडिफाईड पॅरापोडिया इन ॲप्रोडाईट. आता याच्यामध्ये पहा की पॅरापोडिया म्हणजे काय, असं सेगमेंट जे आहे इथं जे सिटी आहेत त्या सिटीनंच पॅरापोडिया म्हटलं जातं. त्यानंतर थ्री टाईप ऑफ सिटी आर प्रेझेंट, नोटोपोडिया. ओके, नोटोपोडिया द ऑर्गॅनिझम. आता याच्यामध्ये सॉफ्ट सिटी जे आहेत त्या सिटी कशा आहेत त्याच्यावरून त्याचे वेगवेगळे टाईप आहेत, ते म्हणजे नोटोपोडिया, सॉफ्ट सिटी, स्टीप सिटी. ओके, ते काही नाही लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये हे सेंटरला जे आहेत म्हणजे बॉडीच्या वरती जे थोडे थोडे एक्सटेन्शन दिसतात त्यांना स्टीप सिटी म्हटलं जातं. त्यानंतर हे बाहेरचे जे आहेत साईडचे सिटी म्हणजे लाँग लाँग दिसतात त्यांना स्टीप सिटी म्हटलं जातं. ओके, त्यानंतर ॲनस, इट इज पोस्टेरियली ऑन अ डॉर्सल सर्फेस, वरती असतं खालच्या साईडला नाही, ॲनस हे वरती आणि पोस्टेरियर सर्फेसला हे प्रेझेंट असतं. त्यानंतर नेक्स्ट ॲनिमल आहे तो म्हणजे नेरीस. नेरीस इट इज नोन ॲज द क्लामोअर, क्लामोअर म्हटलं जातं. इट इज फाउंड इन अलास्का और सन डिस्को ॲज वेल ॲज द पॅसिफिक कोस्ट ऑफ रशिया मिड लो इंटरटायडल झोन्समध्ये आपल्याला हे नेरीस दिसतं. ओके, नेरीस दे कॅन बी अमंगस्ट मसल ब्रांकल्स किंवा पिलिंग्समध्ये प्रेझेंट असतं, म्हणजे जे काही सिंपले वगैरे असतात पहा वेगवेगळे, त्या सिंपल्यांच्या आतमध्ये जाऊनसुद्धा हा बसतो. ओके, आता बॉडी जी आहे ती बॉडी पूर्णपणे अशी सेगमेंटेड दिसते. ओके, त्यानंतर प्रोस्टोमियम, प्रोस्टोमियम जो माउथचा रिजन आहे त्याला प्रोस्टोमियम म्हटलं जातं आणि त्या प्रोस्टोमियमला छोटेसे असे स्मॉल अँटीना आहेत पहा. ओके, तिथे अँटीना प्रेझेंट आहेत, त्याचबरोबर आईज प्रेझेंट आहेत. आता बॉडी ही सेगमेंटेड आहे, प्रत्येक सेगमेंटच्या साईडला म्हणजे प्रत्येक सेगमेंट जे आहे त्या दोन्ही साईडला लॅटर साईडला देर इज द स्मॉल एक्सटेन्शन, छोटे छोटे असे एक्सटेन्शन्स आहेत, इट इज नोन ॲज द पॅरापोडिया. ओके, त्याला पॅरापोडिया म्हटलं जातं. आता फुल बॉडी जर आपण बघितली 30 सेंटीमीटर लाँग असू शकते, 1.2 सेंटीमीटर वाईड त्याच्यामध्ये असू शकते. ओके, रिप्रोडक्शन जे आहे रिप्रोडक्शन हे वॉटरमध्येच होतं, मेटिंग. त्यानंतर जी फिमेल आहे ती एग ले करते, मेल फिमेल हे सेपरेट असतात ह्याच्यामध्ये. ओके, हा नेरीस ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे पेरिथेमा, इट इज नोन ॲज द अर्थवर्म, त्याला अर्थवर्म म्हटलं जातं. आता हा अर्थवर्म जो आहे इट इज द मॉइस्ट सॉईलमध्ये किंवा जिथं ओलसर माती असते तिथं तो प्रेझेंट असतो. बॉडी लाँग आहे, ब्राऊन ब्राऊनिश इन कलर असतं. ओके, त्याच्याला दोन एंड असतात, हे माउथच्या साईडचं जे एंड आहे त्याला प्रोस्टोमियम म्हटलं जातं आणि त्यानंतर एंडच्या साईडला ॲनस प्रेझेंट आहे. ओके, आता ईच सेगमेंट ऑफ बॉडी इट इज फर्स्ट लास्ट सेगमेंट प्रोव्हाइड ओथेसिटी. आता प्रत्येक जी बॉडी आहे त्याच्यावरती सरफेस सेगमेंटेड आहे पा, असे असे रिंग असल्यासारखे त्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतं एक वन टू लास्टपर्यंत. ओके, आता त्या प्रत्येक जो काही सेगमेंट आहे त्या सेगमेंटच्या वरती इथं एक छोटं छोटं एक्सटेन्शन आलेलं दिसतं, इट इज नोन ॲज द सिटी. आणि त्या सिटीचा उपयोग हे लोकोमोशनसाठी त्याच्यामध्ये केला जातं. ओके, आता अर्थवर्म जर बघितला तर इथं 4th, 59, 16 सेगमेंट म्हणून वरून आपण मोजत आलो तर 14, 15 आणि 16 जो सेगमेंट आहे तिथे एक असा मोठा पॅटची दिसतो, त्याला कायटेलम म्हटलं जातं. आणि त्या कायटेलमच्या आतमध्ये मेल आणि फिमेल जेनायटल ओपनिंग प्रेझेंट असतं, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ते त्याच्यामध्येच असतात म्हणून त्याला हर्मापोडाइट म्हटलं जातं. ओके, ना आता याच्यामध्ये फिमेल जेनायटल पोअर जे आहे ते म्हणजे फिमेल जेनायटलचं ओपनिंग जे असतं इट इज इन द 14th सेगमेंटमध्ये, त्यानंतर 18th सेगमेंटला मेल जेनायटल पोअरचं ओपनिंग असतं आणि 2 जेनायटल पॅपिली आर प्रेझेंट ऑन 17th and 19th सेगमेंट. ओके, 17व्या आणि 18व्या सेगमेंटला जेनायटल पॅपिला प्रेझेंट असतं, ॲनस हे लास्ट सेगमेंटमध्ये प्रेझेंट असतं आणि ह्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. ओके, ओके, त्यानंतरचा नेक्स्ट आहे तो म्हणजे इट इज द हिरुडिनारिया की ज्याला लीच म्हटलं जातं. आता असं लीच जो आहे हिरुडिनारिया, हा लीच जर बघितला आपण कॉमनली जिथं पॉन्ड्स असतील किंवा लेक्स असतील अशा रिजनमध्ये प्रेझेंट असतो आणि एकटो पॅरासाईट आहे, म्हणजे बॉडीच्या बाहेर न तो ब्लड सक करतो ॲज लाईक द मॉस्किटो, जसं मॉस्किटो बॉडीच्या बाहेरून सक करतो त्या पद्धतीने त्याची बॉडी जी आहे पूर्णपणे अशी सेगमेंटेड असते आणि प्रत्येक जो सेगमेंट आहे त्या प्रत्येक सेगमेंटला ॲन्युलाय म्हटलं जातं किंवा ॲन्युलस म्हटलं जातं. आता लीचमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये टोटली 33 ॲन्युलस असतात, म्हणजे 33 रिंग्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात आणि ते जे रिंग्ज आहेत त्या रिंग्सचा उपयोग करून ओके त्याच्यामध्ये मुवमेंट केली जाते आणि त्याचबरोबर देर इज प्रेझेन्स ऑफ दी
टू सकर्स सकर्स प्रेझेंट असतात. एक आहे ते म्हणजे पोस्टिरियर सकर आणि अँथेरियर सकर, म्हणजे जिथं हेडचा रिजन आहे तिथे एक सकर असतं त्याला अँथेरियर सकर म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हेड आईज वगैरे प्रेझेंट असतात आणि खालच्या साईडला जिथं अॅनस आहे तिथं पोस्टिरियर सकर हे प्रेझेंट असतं. ओके, त्यानंतर मेल जनायटल पोअर मिड व्हेंट्रली 10th सेगमेंटला प्रेझेंट आहे आणि फिमेल जनायटल पोअर, ओके, इथं जे फिमेल जनायटल पोअर जर आपण बघितलं इथून जर काउंट केले तर खालच्या साईडला तिथं प्रेझेंट असतं आणि फिमेल जनायटल पोअर आहे ते 11th सेगमेंटला प्रेझेंट असतं आणि अनस लाईज मिड व्हेंट्रली ॲट द 16th सेगमेंट, म्हणजे इथं जो आहे तो 16th सेगमेंट आहे. ओके, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सेगमेंट्स प्रेझेंट आहेत. आता हे सकर जे आहेत त्या सकरचा उपयोग करून ते मुवमेंट करतं, म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा पोस्टेरियर अँथेरियर सकरचा उपयोग करून त्याच्यामध्ये मुवमेंट केली जाते.